लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आता नाशिक मध्ये देखील कोयता गँगची दहशत वाढली असून दिवसाड कोयता गँगच्या घटना घडत आहेत। यात अल्पवयीन मुलांपासून ते सराईत गुन्हेगारांपर्यंत सरास प्राणघातक हल्ले होऊ लागले आहे। अशातच कोयता गँगनं आता चक्क शाळेतल्या मुलांवर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना नाशिक शहरात शनिवारी उघडकीस आली आहे। राजरोसपणे हल्ला, मारहाण, गोळीबार, खून अशा घटना घडत असल्यानं नाशिक शहरात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरतायत। 2 दिवसापूर्वी अंबड परिसरात कोयता घेऊन दहशत पसरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्यात पुन्हा एकदा शनिवारी एका शाळकरी मुलावर कोयत्यानं हल्ला झालेला आहे। 10वीचा पेपर सुटल्यानंतर मित्रांसोबत घरी जात असताना 10वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर 8 ते 10 जणांकडून कोयत्यानं वार करण्यात आला असल्याचं समोर आलंय। शनिवारी 10वीच्या वर्गाचा पेपर सुटल्यानंतर हा प्रकार घडला। दुपारी 2 वाजता पेपर सुटल्यानंतर संबंधित विद्यार्थी मित्रांसोबत घरी जात असताना ही घटना घडली। अचानक काही तरुणांनी विद्यार्थ्यावर कोयत्यानं वार करत पळ काढल्याचं विद्यार्थ्यांसह पालकांनी सांगितलंय। माझं नाव ओम्मनी शिंदे, मी डॉक्टर काकासाहेब देवधर इंग्लिश मीडियम स्कूल या स्कूलमध्ये शिकतो। आज माझ्यावर स्कूल सुटल्यावर पेपर सुटला मग मी घरी जात होतो, तेव्हाच 20-25 जणांनी मागून माझ्यावर कोयत्याने हल्ला केला। कारण ते स्कूलमध्ये ते काहीतरी शिवेगाळ झालं त्यांचं आमच्यावर, मग ते म्हणे पोरं बोलू का, मग म्हटलं बोलू, मग त्यांनी बोलवले पोरं, मग तिथं एक म्हणजे ते होते ते डिपार्टमेंटवाले होते, मग मी त्यांना सांगितलं काका म्हटलं यांनी पोरं बोलवले, मग ते आले, मग ते बाहेर आले, मग ते पोरं पळून गेले, मग आज ते आले स्कूल सुटल्यावर मी आणि माझा मित्र चाललो होतो, मग ते मागून आले गाडीवर आणि मग मारायला सुरू केलं। ठुमरे माझा भाचा काकासाहेब देवधरमध्ये शिकतो, 10वी पा आता शेवटचा पेपर होता त्याचा, तो पेपर सुटल्यावर काही मुलांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्याच्या कानाला जखमी झाला, तो कोयते घेऊन मारलं त्याला, जीव घेणा हल्ला केला त्याच्यावर। पहिल्या दिवशी वाटतं काही भांडणं आले, ते आत्ता माझ्या भाच्यावरनं कळलं मला समजलं, आणि ते म्हणे पोरं आणतो तुला मारतो, त्यांनी कोणत्या पोलिसाला सांगितलं पण का पोलीस काका आणि पोरं आणतं म्हणते, पोलिसांनी काही त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही आणि नंतर आता त्याच्यावर हल्ला झाला, तर त्याच्या कानाच्या मागे टाके पडले आणि कोयत्यांनी मारलं, 20-25 पोरांनी पाठलाग करून मारलं त्याला। कुठले मुलं होते काय त्याला, आता त्याला विचारून आम्ही तुम्हाला कल्पना देऊ, आता पूर्ण विचारलं नाही, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। या घटनेत संबंधित विद्यार्थ्यास किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र या घटनेनं आता पालक वर्गांमध्ये चिंतेचं वातावरण असून अशा प्रकारे सराईत गुन्हेगारांबरोबरच आता अल्पवयीन मुले देखील हल्ला, मारहाण या घटनांमध्ये सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।